संभाजीनगरात आज सभा आणि यात्रा. मवियाच्या वज्रमुठ सभेला सशर्त परवानगी. तर भाजपकडून सावरकर गौरव यात्रेचं आयोजन. मावळमधील शिरगावच्या सरपंचाचा भर चौकात खून. पाठलाग करून कोयत्यानं वार. फरार हल्लेखोरांचा शोध सुरू. नाशिकच्या लासलगावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. कोटम गावातील 1.5 एकरातील द्राक्षबाग पूर्णपणे भुईसपाट. महावितरणकडून राज्यात वीजदर वाढ. सरासरी 3 ते 7% वाढ. मुंबई पाठोपाठ राज्यातील नागरिकांनाही वीजदर वाढीचा शॉक. देशात 3 महिने होरपळीचे. एप्रिल ते जून दरम्यान मध्य पूर्व आणि वायव्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज. मुंबईत आज तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक. प्रवाशांचे हाल होणार. राज्य शासकीय आणि अनुदानित शाळांमधील मुलांची होणार नेत्र तपासणी. दृष्टीदोष आढळल्यास मोफत चष्मे. 1.5 कोटी मंजूर. डोंबिवलीतील माणकोली ते मोठा गाव पूल मे अखेरपर्यंत पूर्ण होणार. 20 मिनिटातच गाठता येणार ठाणे. बीडच्या ढेपे गावात 52 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या. नापिकी आणि खर्चाला कंटाळून गळफास. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये पुन्हा वाढ. जळगावच्या नशिराबादमध्ये ZP शाळेची संरक्षक भिंत कोसळून 13 वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. चंद्रपूरच्या मांगली देवतळे इथे शेतकऱ्याची चंदनाची 1000 झाडं वणव्यात जळून खाक. 20 लाखांचं नुकसान. सांगलीतील चांदोलीत वनविभाग कार्यालयाजवळ नरक्या नावाची बहुमूल्य वनस्पती जळून खाक. कारवाई दरम्यान केली होती जप्त. काचपठारावरील अतिक्रमणाविरोधात राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरणात याचिका. जैवविविधता वाचवण्यासाठी याचिका. धुळ्यात निघाली वानराची अंत्ययात्रा. गावात वावर असणाऱ्या वानराच्या मृत्यूनंतर गावकरी पाळणार दुखवटा. राज्यात शालेय पोषण आहाराचं धान्य निकृष्ट आढळल्यास कारवाई. भरारी पथकांमार्फत धान्याची तपासणी बंधनकारक. महिला सन्मान योजनेचा लातूर ST विभागाला मोठा फायदा. 16 लाख महिलांचा प्रवास. 1 कोटीचं उत्पन्न. नांदेडमध्ये खासगी ट्रॅव्हल्सशीही महिलांना तिकीट दरात 50% सूट. ST दर कपातीनंतर खासगी वाहतूकदारांच्या व्यवसायावर झाला होता परिणाम. रामनवमी उत्सवात साईचरणी 1 कोटीहून अधिक. तर 3 दिवसात 4 कोटी 9 लाख रुपयांचं दान. 171 ग्रॅम सोनं. 713 ग्रॅम चांदी अर्पण. चैत्र एकादशी निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची सुरेख सजावट. लाखो भाविक पंढरपुरात दाखल. राहुल गांधींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. हरिद्वार कोर्टात मानहानीची याचिका. RSSच्या अपमानाचा आरोप. गुजरात काँग्रेसचे एप्रिलमध्ये 300 पेक्षा जास्त मेळावे. राहुल गांधींना आमंत्रण. भाजप सरकारचं अपयश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपक्रम. नवजोत सिंग सिद्धूची पटियाला तुरुंगातून सुटका. सर्वोच्च न्यायालयानं सुनावली होती 10 महिन्यांची शिक्षा. मार्चमध्ये GST करवसुली 13% वाढली. 1,60,122 कोटींचं करसंकलन. आर्थिक वर्षात 18 कोटी 10 लाखाची GST वसुली. जम्मूत सोनमर्गमध्ये हिमवृष्टी. राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. आणि नासाचा मून टू मार्स नवीन प्रोग्रॅम. भारतीय वंशाचे अमित क्षत्रिय मोहिमेचे प्रमुख. चंद्र आणि मंगळावरील मानवी मिशन्ससाठीचं नियोजन करणार. विकासाचा ध्यास म्हणजे 24